किती छान वाटतं बस इथं काही डाकू तर खरंच छान वाटते थंडगार मस्त तुझ्या निमित्ताने मला पण फिरायला भेटलं ना तर काच काय तुला घर कोंबडी चुलन मुलं धरून बसली मी पण बाई ग लय फिरलो पण आपण आहे ना लय पाय दुखले पाय ते वातावरण बघ पाय ना किती सुंदर आहे ते डोंगर पाय किती भारी ग तिकडचे ते सूर्य आणि ते रात्रीचं डोंगर आणि बिंगर कसलं भारी म्हणून मी तुला म्हटलं 5:30 असं आम्हाला मला लय कंटाळा आला का मग तुझ्या दाजींना सांगते चला ना मला तिकडे घेऊन मग येतो आम्ही इकडे आज नाही आले का ते आज ते नाही आले म्हणून मी तुला घेऊन आली हा का किती हुशार आहे तू नवरा असला का मैत्रिणी नको नवरा असल्यावर मैत्रिणी मासच राहत नाही बाई नवरा असला मला काहीतरी खाऊ पिऊ घाल तू काय खाऊ पिऊ घालायची का मला काय जाणार जाताना मला माहितीये का जाताना आहे ना मला जाताना पाणीपुरी खाऊ घालता मग आम्ही काय करतो आजवर पाणीपुरी खातो ते चाटचा गाडा नाही का तिथं कोपऱ्यावर तिथं पाणीपुरी खातो पाणीपुरी खाल्ली का मग फिरत जातो मग तिथं ते ह्याचे खारे शेंगदाणे ना ते खारे शेंगदाणे घेऊन देतो मग हळूहळू जातो मग त्यांना म्हणते गाडी नका घेऊ मग आम्ही फिरत येतो मस्त काही टेन्शन नाही काही नाही पोर सांभाळती म्हातारी ते मी जाते दोघ काय सांभाळती म्हातारी काय बाई आता काय सांगू तिला ते पोरांना मी फटका मारला तर त्या सासूला सण होत नाही मग आता पोर कोण सांभाळते नवरा बायको फिरायला आल्यावर फिरायला कुठं सांगते त्यांना म्हणते चला भाजी आणायला येतो नीट जाऊन येऊन बसतो आणि ते पोरं देते घरी पोरं देतो सासूच्या घरात मारूनच मज्जा करते मग काय येतं नाही बाई माझ्या सासूला ना पोरं घेऊन निटती मग सारखे पोर मग ते काही लागलं का पोरांना मग म्हातारीकडेच जात्या काही नाही लागलं तरी म्हातारीकडेच जात्या मग आम्ही काय कुठं गावात जायचं कोणाला कपडे येला ते आणायचे काय आणायचं ना मग आम्ही त्या निमित्ताने येतो मग आलो का मग येतो मग चाल तुला इकडे घेऊन जातो मग सीन लय भारी वाटतं इथं शांत वाटतं का थोडं छान वाटतं दुःख किती असलं तरी निघून जाते कसला आवाज झालं का बाई एवढं जोरात असेल पोरं काही खेळत पण भीती वाटते ना बाई एक तर गडी माणूस नाही आपल्या सोबत माझा नवरा असला का मला भीती नाही वाटत काही आता काय भीती आता एवढे लोक इंडायला यायला फिरायला यायले काय घाबरायचं पण तरी भीती वाटते ना बाई असं सुमसाम रस्तायत बाकी काय ना बरंच चालेल मी तुला म्हटलं का मला कंटाळा आला तर गले अजून त्यांना म्हटले मी मला म्हणे का जाय तू एकटी जाय मला इकडे येऊन बसला का थोडं बरं वाटतं शांत वाटतं का मन असं आमची शेजारी ना ग ती शालू नावाची बाई तिचं लफड आहे एका माणसा बरोबर तर त्याचं काय नाही गेलं बरं इड आपण चांगल्या आपल्या घरातल्या गोष्टी बोलत होतो बोल बरं आता सांग काय झालं अगं ती बाई तर बाबा काय करतो बायको असून दुसरे बाई बांग फिरतोय बाबा हा तिचा नवरा जाऊ दे मर्द काय दुसऱ्याच कुटाळा करत बस आपल्यालाच झालंय थोडं पण आता तू सांगितलं तर सांग बाई आता मला लय कावर लागल पण तिचं काय झालं तिचं काय झालं मग तिचा बी तर जीव आहे ना त्या बिचारीचा पण म्हणजे काय झालं तुझ्या शेजारच्या बाईच्या नवऱ्याने बाई ठेवली दुसरी बाई ठेवली बायको असून कशाला त्याने अशीच गाण कोणती ग ती काळी का तुमच्या 3 नंबरच्या घरात राहते ती का थोडीशी नाकात नक्की भाड्याने घर राहते बाई आता नवीन भाडेकरी चांगली आहे का ती गरीब आहे ना कुठतरी कामाला जाते वाटत ना हा जाती ती धुणे भांडे दोन पोर वाटत बारीक आहे ना धुणे भांड्याचे काम करते ना चांगली आहे ग अशी बारीक हात पाय तिचे हा पोर घेऊन जाते ती अगं कामाला मग कोण सांभाळते तिच्या नवऱ्याने बाई ठेवली का थोडस द्यायचं ग लक्ष तुम्ही शेजारी राहता ना आता आपण कसं वाटतंय नवरा बायकोच्या मध्ये आपल्या थोडी तिसऱ्या माणसाचं काय लहान लेकरांना आपण जाते चॉकलेट बिस्किट म्हणजे नवरा बायकोच्या भांडणात थोडी आपल्याला पडत नाही बाई ते म्हणता काय एखाद्या खुनाच्या भांडणात पडलं तर बरं पण नवरा बायकोच्या भांडणात नाही पडू तेच तर मग ते खुनाच्या भांडणातून तरी माणूस बाजूला येतं पण नवरा बायकोच्या भांडणा जर पडलं तर लपड्याचीच केस लागती माझ्या बायकोचा तुझा लपडाय म्हणून तू मध्ये पडला असं होतं त्याच्यामुळे कधी पण आहे ना ते खुनाच्या भांडगडीमध्ये पडलं तर ते बरं पण लपड्याच्या भांडगडीमध्ये जाऊन कधी जायचं ना तिला समजून सांगायचं लागलं म्हणते मी सारखी म्हणते अगं बाई तुझ्या मायेरी सांग आईला बिला कोणाला फोन कर त्या भावांच्या कानावर टाक तुझ्या मायेरी चांगलं आहे काय माणसाचं भाव मागायला लागले मायेरी चांगलं असून धुणे भांड्याची काम करते तिला असं वाटतंय भाऊजाईने सांभाळलं तर बरं नाही ते भाऊजाई मानाची बाई तुझ्या नवऱ्याने बाई ठुले आता तू आली पोरं घेऊन आमच्याकडे बरोबर बाई तुझ्या शेजारी अस तिथं बायको चांगली आहे तर नवरा चांगला नाही माझ्या शेजारी ती मिनी माहिती का तुला बाई त्या मिनीला चांगला नवरा करून दिला आणि तिचा दुसऱ्याशी लपडे बाई चांगल्याला कसं चांगल्याला चांगलं नाही मिळत आणि वांगल्याला चांगलं नाही असं म्हणते ना ते तसं गती बाई तिचा एवढा नवरा चांगला आहे इतकं तिला नको एवढं खायला प्यायला कपडा लत्ता नुसता असा थुलथुल मिनी 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 करतो आणि बायको काय करती नवरा कामाला गेला का ह्याच्या बरोबर उर अगो घरातून जाताना ना साडी घालून जाती हा आणि तिकडे त्या तिच्या कोणतरी आहे तो पोरगा त्याच्यावर फिरायला गेली का ड्रेस घालती
स्टॉल आहे वेगळा, ड्रेस आहे वेगळा, साडी वेगळी, तिचा नकाशाच बदलून जातो. पक्की हुशार आहे दिसती बाई. लय ना कठीण इड. आमची अशी बाई बिचारी चांगली तर तिला असा भेटलाय. नाही ग पण अगो तिला तुला काय नवऱ्याने दोन तीन वेळेस पाहिली गाडीवर, नवऱ्याची गाडी अशी आणि तिच्या त्या बॉयफ्रेंडची गाडी तिची अशी. जर तर नवरा काय नाही म्हटलं तर नवऱ्यालाच कळालं नाही. एवढा खुळा दिसतोय तो. तिने मग तिने मला सांगितलं नंतर तिने पण नाही तिच्या जे शेजारी ती बाई राहती ना ती सगळं तिचं आलं का ती ती शेजारची बाई ती सगळं तिचं झाकून ठेवती. तेव्हा शेजारच्या बाईला देत असेल काय 10-5 रुपये म्हणते गपचीत बसायचं असेल कोणी काही नाही. त्याने तिचा फ्रेंड आहे ना त्याने त्या आणला का काही मग अर्ध त्या तिच्या मैत्रिणीला देते ना अर्ध. आणि तिनेच मला सांगितलं म्हणे बाई एक दिवशी नवऱ्याची गाडी अशी आणि आमची गाडी अशी म्हणे. तरी माझ्या नवऱ्याला समजलं नाही का मी दुसऱ्याच्या गाडीवर. बघ किती नालायक लोक राहते सांग बरं. पण अगो बाई काय तिचं राहणं काय तिचं हिंडणं काय तिचं फिरणं काय तिचं माझं का तिला हाय एक पोरगी ती कोण पाहती इथे अशी बुरकळत हिंडती काय बाई त्या पोरीची ठेप नाही ते शेंबडा नेमड तर आईचा पायला पावा नखरा तर असे नखराच नखरा त्या आईचा आणि त्या पोरीला धड अंगावर कपडे नाही अशेंबुडीत पर्यंत वाया गेलेला हाताला लागलेलं गुडघ्याला ठेसलेलं ते लेकरू हिंडत इकडे तिकडे गाणा गाणा करत माय हिंडा ती बुरकळत नवरे करत नाही. तिला म्हणायचं बाई तू काय कर म्हणजे पोरीला लक्ष द्या. सांग बरं. नाही का बाय अग एवढ्या बाय आंधळ्या होत्या का पारला ठेपाई का त्यांना पोरा दिसत नाही नवऱ्या दिसत नाही मग पैदा करू नये मग आपल्याच्या. सांग बरं त्यांना लठ्ठे गोड लागत्या म्हणजे पैदाच करू नये पोरांच काही. मग सांग बरं लेकरांची अशी नुष्कान लोकांच्या दारात लोकांच्या माणसांमुळे आपल्या आपण पैदा केलेल्याची जर किंमत आपण करत नाही तर त्या जगण्याला अर्थ काय. बाजारच्या बाई लक्ष द्या म्हणून बरं ना का फ्लॅट मध्ये का लोक थोडी लक्ष द्या ते. आपण गल्ली मध्ये राहतो बाई आपण झोपडपट्टीत राहतो म्हणून आपण एकमेकाच्या लेकराला पाहतो. जर आपण बंगल्यासारख्या घरामध्ये राहत असतो आपण काही मरून पडेल तर कोणी पाहायचं नाही बाई. काही गरज नाही राहत गेली मग बंगल्यामधल्या लोकांना माणूस की नाही राहत नाही. आणि अशा पोरांची थोडी किऊन द्या मला अजिबात नाही करत कोणाची किऊ नाही माया नाही दया नाही. हे आपल्याला तरी किव येते आपल्याला तरी दिसतं आता ती हिंडती फिरती इकडं तिकडं जाती. त्या दिवशी तिला 4 ड्रेस घेऊन आली म्हटलं का ग पोरगी बिना चटीचीच गल्ली मध्ये हिंडती. मग ती तुम्हाला काय घेणं आहे पोरगी माझी आहे का तुमची आहे म्हटलं मर तिकडच गाड मला नको सांगू. पोर तरी तुझी पण तू तुझा पोरीकडे बी लक्ष. अगं आता ती पोरगी 5-6 वर्षाची पोरगी आहे. लोक 5-6 वर्षाच्या पोरी सोडत नाही आणि ती पोरगी भोंगळी हिंडती गावभर. मग तिला लाज नाही वाटत का आज कोणी उचलून दिसत नाही टी वर जगात काय काय घडत आहे काय काय. नाही बाई मग मी सांगते ना बाया बोया पाया आंधळ्या होत्या बुवा आणि काय चाललं भरेला असेल खाऊ पिऊ घालून काय चा त्याला पिसळ्या बाया गा त्या त्यांना काय आकली नाही डुकली नाही काय. आला अगं वाटतं माझ्या नवरा बरं का इकडे येईल तर बरं जायचं का आपण कुठं जायचं येत ना घ्यायला त्यांना त्यांच्याच गाडीवर जाऊ टेबल शीट. हा चालू दाजींना बोलून घेन म्हण या तुम्ही महिला पाहुणा नाही काय बोलायचं तुझा नवरा नाही तर बाई धरू दे माझ्या नवऱ्याला बरं का. नाही पाहुणा नाही काय बोलणार नक्की पाहुण्याला सांगाल का आपले पाहुण्याची तिकडे जाऊ चाल तुला पाणीपुरी खाऊ घालते. नको पाणीपुरी मी आंबट नाही खात मला दुसरा काय दिला तर चालेल बाई. चाल ना इकडूनच चाल ना चटणी अगं ते खाऊ घातल्याशिवाय सोडायचंच नाही. मला आंबट नाही आवडत मग आईस्क्रीम बिस्क्रीम खाई वाटलंस तर मी म्हणजे बस 20 रुपयाची पाणीपुरी नको तुला. हा 50 रुपयाची आईस्क्रीम पाहिजे आंबट चाल तुला भामटी आहे का. नाही ग खरंच मी पहिल्यापासून नाही खात आंबट. बरं चाल.